संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्वनाम साधिती साधन द्वैतांचे बंधन न बांधिजे नामामृत गोडी वैष्णवाला धली योगी असाधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्ण दादा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे श्रोते हो हरिपाठातील 28 अभंगांपैकी आपण या व्हिडिओमध्ये आजच्या भागात 8व्या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया या अभंगात प्रथमच ज्ञानदेव सांगत आहेत की संतांच्या जवळ तुम्ही जा आणि भक्तीचा जो मनोभूमिकेवरील मार्ग आहे तो समजून घ्या भगवंतांच्या भक्तीत बाह्य उपचारांपेक्षा जास्त महत्त्व आहे ते मन व बुद्धी देवाकडे लावण्याला संतांकडून मनाचा अभ्यास शिकून मनाच्या मार्गाने मन उन्मन करून श्रीपती जो हरी आहे त्याचे स्वरूप समजून घ्यावे शिवशंकरही अशाच आत्मरूपात रामनामाचा जप करतात जे भक्त नाम हे एकच साधन आहे हे जाणतात त्यांना मी व तू माझे व तुझे आप्त व परकीय जाड व बारीक शीत व उष्ण चांगले व वाईट अशी द्वैतात्मक दृष्टीच उरत नाही नाम हे अमृतासारखे गोड आहे नामस्मरण हाच खरा योग व अशा नामयोगी भक्तांनाच जीवन उत्तम प्रकारे कसे सार्थिकी लावावे ते कळते प्रल्हादाला या भगवंताच्या नामस्मरणानेच हरीच्या पूर्ण कृपेचा लाभ झाला आणि कृष्णासारखा उदारदाता उद्धवाला लाभला नाम हे सुलभ साधन आहे पण सामान्यतः बहुसंख्य लोकांना ते माहीत नसते ज्ञानदेव म्हणतात लोक हो संतांच्या संगतीत राहून हे रहस्य तुम्ही ही जाणून घ्या दसरोते हो अभंग 8व्याचा आपण आत्ता भावार्थ पाहिला आहे पुढील व्हिडिओमध्ये पुढील अभंगाचा अभ्यास करूयात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद